मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। टाळेबंदी संदर्भात त्यांनी एक वक्तव्य केले, भारतीय जनता पक्षासोबत मनसेची युती आहे का हा सवाल उपस्थित केला जातोय। माझा विरोध भूमिकांना नाही तर व्यक्तींना नाही असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय। महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या निमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख अर्थात राज ठाकरे पुण्यामध्ये आहेत। शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाची साथ सोडल्यानं मनसे आणि भाजपचं सूत जुळणार का याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्याच्या दौऱ्यावरती आहेत, या दरम्यान त्यांनी टाळेबंदीवरती भाष्य केलं। त्या दिवशी नाशिकला जेव्हा मला भेटले त्यावेळेला हा सगळा इतर सगळे विषय निघाले, त्याच्यामध्ये हा एक विषय निघाला। तर मी म्हटलं की मुळात पहिल्यांदा ते माझं भाषण हिंदीमधलं होतं, ते यूपी बिहारच्या लोकांना कळलं, तुम्हाला अजून नाही कळलं। जर तुम्हाला जर समजलं असेल तर मी म्हटलं मी काय बोललो हे तुम्हाला पाठवून देईन, मला बोललं नक्की पाठव, मला ऐकायला आवडेल। मी म्हटलं बरं ठीक आहे। त्याच्यानंतर मी आल्यानंतर घरी आल्यानंतर कोणाशी मला तर आठवत नाही मी कोणाशी काय बोललो असेल, तर त्यांच्यापैकी कोणी जर त्यांना क्लिप ती पाठवली असेल तर लगेच त्याच्यावर लगेच सूत जुळवू नका। लोकांचे उद्योगधंदे बर्बाद झालेले आहेत, लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, घरं कशी चालवायची कळत नाही आहे, मुलांच्या फिया कशा भरायच्या माहीत नाही आहेत, आणि ह्यांना ह्यांना काय जात आहे लॉकडाऊन करायचं आणि ह्यांना कोणी प्रश्न विचारायचे नाहीत। मागे त्या सुधामूर्तींचं होतं ना ते पुस्तक, सुधामूर्तींचं पुस्तक होतं ना, नाही पी साईनाथचं दुष्काळ आवडे सर्वांना, तसं लॉकडाऊन आवडे सरकारला, कोणी प्रश्न विचारायला नको त्याला।